नमस्कार, मी दीता, आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. जस्ट रियांशला सोडलं आणि तिकडूनच मी आली आहे नर्सरीमध्ये. मला घ्यायचं आहे मोगऱ्याचं प्लांट. उशीर झाला की मग येणं होत नाही, उन्हाचंही बाहेर पडणं होत नाही. मग आता बाहेर पडलेच होते तर म्हटलं चला एकदा नर्सरीत जाऊन बघते की प्लांट मिळतं का, आणि चला बघूया कुठले कुठले प्लांट मिळतात. खूप दिवसानंतर नर्सरीत आले, आणि नर्सरीत आले ना की खूप भारी वाटतं. पण यावेळी बरेचसे पोर्शन खाली होते, जिथे छान छान झाडी असायची तेही खाली होते, आणि सगळीकडे अगदी छोटे छोटे झाडं होते. इनडोअर प्लांट्समध्ये बरेच ऑप्शन होते, पण इनडोअर नव्हते घ्यायचे मला. आणि बाकीचे अगदी छोटी झाडं, गुलाबमध्ये फक्त पिंक आणि व्हाईट कलरचा गुलाब जो पूर्ण नर्सरीमध्ये उठून दिसत होता फक्त, बाकीची सगळी झाडं खूप छोटी होती. आणि उन्हाळ्यामुळे की त्यांच्याकडे आता प्लांट्स अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे प्राईजही खूप वाढल्या होत्या. अगदी छोटंसं मोगऱ्याचं झाड आहे आणि ते पण 80 रुपयाला. लास्ट टाईम एवढंच झाड मी फक्त 20 रुपयाला आणलेलं. सो मी आत्ता घेतलं नाही, अजून एका नर्सरीत जाऊन बघते. आणि मला ॲक्च्युली थोडंसं मोठं पाहिजे होतं झाड, हे अगदीच छोट्यात आहे. म्हणजे 20 रुपयाला मी आणलेलं, आता ते 80 रुपयाला आहे. काय माहिती उगाचंच प्राईस वाढवून ठेवलेली आहे. तर दुसऱ्या नर्सरीत जाऊन बघते तिथे मिळतं का. दुसऱ्या नर्सरीत आले, आणि दोन्ही नर्सरी वाकड ब्रिजलाच आहे हायवेला. इथे आल्यानंतर मोगरा तर नाही, पर चंपाची फुलं होती, मस्त सुगंध येत होता त्याचाही. पण जो पाहिजे होतं झाड तेच मिळालं नाही. ही फुलांची झाडं न्यायलाही खूप छान वाटतात. एखाद महिना ते छान राहतात, फुलंही येतात, नंतर ती आपोआपच वाळून जातात. सो इनडोअर प्लांटमध्ये खूप महाग जातात प्लांट. पण मला स्नेक प्लांट घ्यायचा होता, पण इथे जो आहे हा स्नेक प्लांट छान दिसतो, पण मला जो येलोई स्टोनमध्ये येतो किंवा त्याचे काठ येलो असतात तसा पाहिजे होता. स्नेक प्लांटमध्येही बरेचसे ऑप्शन येतात. हे खूप वाढलेलं होतं, त्यानंतर अगदी छोटं येतं, येलो टोनमध्ये येतं, तर मला ते पाहिजे होतं म्हणून मी नाही घेतलं. आणि परत समर कॅम्प जिथे होतो सिल्वर स्पोर्ट्समध्ये गेले, कारण रियांशला स्विमिंगच्या वेळी मी पाहिजे असते. थोडासा तो घाबरतो, त्याला भीती आहे की त्याचा फ्लोटर काढेल का, आणि फ्लोटर जर काढलं आणि काही झालं तर मम्मा आपल्याला बघायला असेल, आणि त्याला भीती वाटू नये म्हणून मी जात असते. थोडी इम्प्रूव्हमेंट आहे स्विमिंगमध्ये, आणि मला वाटतं की करेल. अशा स्पोर्ट्समध्ये त्याला खूप म्हणजे इंटरेस्ट आहे, आणि स्केटिंग तर खूपच इंटरेस्टनी करतो. लगेचच तयार झाला आणि मस्त स्केटिंग करायला लागला. मला वाटलं की अगदी मोकळा आहे म्हणून फास्ट करतो आहे, छान करतो आहे. तर थोड्या वेळ स्केटिंगसाठी मी फर्स्ट टाईम थांबले, कारण मला माहिती होतं की रियांश स्केटिंग करतो. पण सगळीजणं जेव्हा एकदम आली, गर्दी झाली, तेव्हा मला भीती वाटत होती. पण तो इतकं छान करत होता स्केटिंग, तुम्ही बघू शकता. मला वाटतं की सगळ्या मुलांमध्ये रियांश म्हणजे फर्स्ट सेकंड नंबरला असेल, इतकं छान करतो आहे तो. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord, give me a sign. A sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? स्केटिंगमध्येही बरीच इम्प्रूव्हमेंट आहे. लेग मुवमेंट वेगळा करतो आहे. त्यानंतर स्केटिंग करण्याची त्याची जी स्टाईल आहे तीही थोडीशी चेंज आहे. ब्रेक व्यवस्थित मारतो आहे, तेच तो मला दाखवत होता. मस्त केली त्याने स्केटिंग, कशी केली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर खूपच उशीर झाला होता घरी यायला, आणि घरी आले तेव्हा ज्या भाज्या ऑनलाईन ऑर्डर केलेल्या त्या सगळ्या आल्या होत्या. आणि ही लौकी, तसं तर लौकी इतकी महाग आहे, 50 रुपयाला एक लौकी होती. आणि यावेळी मी अश्विनला ऑर्डर करायला सांगितल्या. असंच असतं की भाज्या कितीला आहेत काय, माणसं जास्त बघत नाही, बरीच कमी माणसं असतात. बाकीची बरीच अशी म्हणजे अश्विनसारखी असली की पटापट भाज्या घेतात आणि पैसे देऊन मोकळे होतात. तर 50 रुपयाला एक लौकी, म्हटलं चला लौकी आली आहे तर आज लौकीचे कोफ्ते बनवते. पण त्याआधी मला हे इडली किंवा मग डोसे बनवायसाठी हे तयार करायचं होतं. त्यासाठी मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडद डाळ घेतली, छान स्वच्छ धुवून आता 7 ते 8 तास तसंच ठेवणार आहे, आणि रात्रीच्या वेळी मग तयार करणार आहे बॅटर. पण जे तांदळाचं पाणी असतं ते मी फेकणार नाही आहे. अगदी रोजचे तांदूळ धुते त्याचंच मी पाणी फेकत नाही, आज तर खूप जास्त आहे. तर तांदूळ स्वच्छ धुवून जे पाणी आहे ते मी झाडांना टाकते. झाडांसाठी हे तांदळाचं पाणी खूप छान असतं. तसंही आपण रोज
झाडांना पाणी टाकतच असतो. मग रोजचे तांदूळ धुतलेलं जे पाणी असतं ते फेकून न देता जर तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला टाकता येत नसेल तर एका ग्लासमध्ये किंवा एका कंटेनरमध्ये काढून ठेवा आणि त्यानंतर मग झाडांना टाका. चांगलं असतं झाडांसाठी, फेकण्यापेक्षा कधीही बेस्ट. सो झाडांना पाणी टाकून झालेलं आहे ते बॅटर. एकदा रेडी झालं की आता रियांशला रोज टिफिन द्यावा लागतो, काय बनवायचं काही कळत नाही, तर त्यासाठीही कामी येईल. आणि इडली बरेच दिवस झाले खाल्ली नाही, तर इडलीही करून खायची आहे. त्यानंतर स्वयंपाक तर होत राहील, आज फक्त कोफ्ता करी आणि चपात्या बनवायच्या आहे. रात्रीची खिचडी आहे ती तडका द्यायची आहे म्हणून भात बनवणार नाही आहे. मग ही बेडरूम थोडीशी अस्तव्यस्त वाटत होती म्हणून ती व्यवस्थित केली, बेडशीट व्यवस्थित केली, फार काही केलं नाही, बेडशीट व्यवस्थित केली, कपडे आणि पडदे व्यवस्थित करायचे आहे तर ते करून घेते. आणि फार काही या बेडरूममध्ये असं अस्तव्यस्त नसतं, नीटनेटकीच असते कारण सामानही कमी आहे आणि या रूममध्ये जास्त कोणी जातही नाही अश्विनशिवाय जास्त, म्हणून ही तेवढी बिघडतही नाही. तर कर्टन्सही मस्त लावून झाले आहेत, बेडशीट रेडी आहे. त्यानंतर एकदा मी हे आर्टिफॅक्ट तुमच्याशी शेअर केलेले, तर या आर्टिफॅक्टची लिंक आता मी तुम्हाला देते. बऱ्याच जणांनी मला विचारले, खूप क्यूट आर्टिफॅक्ट आहेत, ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत. आणि आर्टिफॅक्टसोबतही असे काहीतरी आर्टिफिशियल प्लांट्सही ठेवा जर रिअल प्लांट ठेवता येत नसेल तर, तेही बरेच आहेत. जसं माझ्याकडे हे एक प्लांट आहे, त्यानंतर दुसरं रोज प्लांट आहे, तर सेम टू सेम असं नाही, पण मला याच्या लिंक्स मिळाल्या आहेत आणि त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. बरेचदा असं होतं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिल्यानंतर त्या ओपन होत नाही अशी कंप्लेंट येते, तर यावेळी प्लीज मला कमेंट करून सांगा की लिंक ओपन होते का, म्हणजे मला कळेल की माझं काही चुकतं आहे का. तर खूप छान आहे दोन्ही प्लांट्स. या व्यतिरिक्तही बरेचसे आर्टिफॅक्ट मी तुमच्याशी खूप आधी जेव्हा म्हणजे घर आम्ही घरासाठी नवीन आर्टिफॅक्ट घेतले होते ते सगळे शेअर केले होते. हेही छान आहे, सगळे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. आणि एखाद्या आर्टिफॅक्टचा फोटो काढून लगेचच तुम्ही ॲमेझॉनवर सर्च करू शकतात. सेम टू सेम तुम्हाला मिळालं नाही तरी त्या रिलेटेड आर्टिफॅक्ट मिळून जातील, तर लिंक मी देते. त्यानंतर कोफ्ता करी आज मी तुमच्याशी मी कशी बनवते हे शेअर करणार आहे. तर लौकी किसून घेतली आहे आणि त्याचं पाणी काढल्यानंतरही त्याला नंतर बरंच पाणी सुटतं, म्हणून पहिलेच मीठ टाकून त्याचं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे नंतर त्याला पाणी सुटत नाही. तर एक साईडला होईल. त्यानंतर मसाल्याची तयारी, तेलात थोडंशा जिरं टाकलं आहे, सोप टाकली आहे, सोप मला खूप आवडते मसाल्यामध्ये. त्यानंतर आलं, लसूण आणि कांदा छानपैकी ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात 8 ते 10 काजू टाकायचे आहे. काजू जर खूप लवकर टाकले तर ते करपतात, काळे होतात, मग ते चांगले लागत नाही. त्यानंतर टोमॅटो टाकला आहे, मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून जोपर्यंत टोमॅटो मऊसूत शिजत नाही तोपर्यंत मसाला मस्त शिजवून घ्यायचा आहे. आणि जोपर्यंत आपला मसाला शिजतो आहे तोपर्यंत आपण कोफ्त्याची तयारी करूया. तर कोफ्त्यासाठी आता जी लौकी होती ती छान रेडी आहे, त्याला पाणी सुटणार नाही आहे जास्त, त्यामध्ये म्हणून मी अगदी बारीक कापलेला मस्त कांदा टाकला, कोथिंबीर टाकली, थोडंसं अजवाईन टाकायचा, त्यानंतर सोपही टाकली तर खूप छान लागेल, थोडंसं जिरं टाकलं आहे. त्यानंतर मसाले जे आपले रेग्युलर स्पायसेस आपण यूज करतो, बेसन टाकून घ्यायचं. आणि बेसन तुम्ही पहिलेच जास्त टाकू नका, जर लागलं वेळेवर तर तुम्ही ॲड करू शकता. हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, धने पावडर आणि यातही तुम्ही कसुरी मेथी घाला, म्हणजे खूप छान टेस्ट येईल. नेहमी आपण ना करीकडे लक्ष देतो की करी खूप छान झाली पाहिजे, मसाला मस्त झाला पाहिजे, पण कोफ्ते जर छान झाले तर अजून त्याची चव वाढेल, म्हणून या सगळ्या गोष्टी जर ॲड केल्यात तर छान लागतं. नुसतंच तिखट, मीठ, हळद आणि बेसन घालून कोफ्ते चांगले लागतात, पण या सगळ्या गोष्टी घातल्यात ना की अजून छान लागतात. तर मी लसूण जिऱ्याची पेस्ट विसरली होती, ती मी सगळ्यात शेवटी घातली आणि त्यानंतर परत थोडीशी हळद घालून छानपैकी कोफ्त्याचं रेडी करून ठेवलं आहे. मसालाही रेडी झाला होता. मसाला नॉर्मली असाच असतो, म्हणजे इव्हन पनीरची भाजी जरी बनवायची असली तरी असाच मसाला बनवते मी. तेल अगदी कमी घेते काहीही तळण काढायचं असेल तरी, कारण परत तेच तेल वापरायला मला जास्त आवडत नाही, म्हणून मी आधीच थोडासा वेळ लागतो कमी तेलात करायला, पण नंतर तेल ते उरत नाही. तर मस्त असे कोफ्ते रेडी झाले आहेत आणि थोडेसे मी जास्त ब्राऊन होऊ देते कारण करीमध्ये टाकल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो. चला आता मसाला बनवूया. जिरं घातलं आहे, त्यानंतर तेजपत्ता आणि बाकीचे अजून तुम्ही मसाले घालू शकता. थोडेसे स्पायसेस, रेग्युलर स्पायसेस, फक्त जिरा पावडर त्यात ॲड केला आहे. आणि स्पेशली तुमच्याकडे
कुठला करी मसाला असेल तर तोही तुम्ही ॲड करू शकता. तिखट थोडंसं मी जास्त घातलं आहे, अशी मस्त स्पायसी झाली पाहिजे. आणि त्यानंतर जे वाटण तयार केलं होतं मसाल्याचं ते घातलं आहे. मस्त तेलामध्ये परतून घेतलं आहे, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ते मस्त शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत मसाला शिजतो आहे तोपर्यंत मी पराठेही बनवून घेते. नेहमी माझे साध्या चपात्या असतात, पण असं काही असलं की मग मी तेलातले पराठे किंवा मग पोळ्या करते तेल लावून. तर एका साईडला पोळ्या होतील आणि तोपर्यंत मसालाही रेडी होईल. मस्त मसाला भाजून झाला आहे, खूप छान सुगंध येत होता. आणि असा थोडासा मसाला मी काढून ठेवते. अश्विनला असा मसाला नुसतं चपातीसोबत खायला खूप आवडतो, म्हणून मी नेहमी जेव्हाही असा मसाला बनवते तेव्हा थोडासा त्यांच्यासाठी काढून ठेवते. आत्ता नाही, पण रात्रीच्या वेळी किंवा मग उद्या त्यांना आवडतो चपातीसोबत खायला. तर त्यामध्ये आता मी गरम पाणी टाकलं आहे. जेवढी जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही पाणी घाला. त्यानंतर कोफ्ते घालायचे आहे. आणि बरेचदा मी बघते की कोफ्त्यामध्ये सोडा घातला जातो कारण ते सॉफ्ट व्हावेत, पण सोडा घालायची काहीच गरज नाही आहे. तर तसेच सॉफ्ट होतात आणि खूप जास्त सोडा घातला ना की ते मग करीमध्ये विरघळतात. त्यामुळे असे कोफ्ते करून बघा, खूप छान बनतात. करी तर टेस्टी लागतेच, पण कोफ्तेही खूप छान लागतील. तर इथे कोफ्ता करी आपली रेडी आहे. मस्त वरून कोथिंबीर आणि कसुरी मेथीही परत तुम्ही घालू शकता. मी आता कोफ्त्यांमध्ये घातली आहे म्हणून आता वरून घातली नाही. तर अशा प्रकारे कोफ्ता करी करून बघा, खूप टेस्टी आणि जास्त मेहनत नाही आहे, नॉर्मल भाजीसारखीच आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. वेळ वाया न घालवता जर पटापट कामं केलीत तर लवकर होतात. अगदी 1 ते 1.5 तासात माझी सगळी कामं करून झालेली होती. गॅसचा उठाही गरम, गॅस गरम असताना सगळं पुसून घेतलं म्हणजे तो क्लीन स्वच्छ निघतो. आणि लगे हातो जी आत्ताची भांडी होती तीही घासून घेते, कारण जेवणानंतरची त्यानंतर जे ज्यात जेवण बनवलं आहे ती सगळी भांडी एकत्र झाली की सिंकच्या वर जातात भांडी. तर तीही स्वच्छ करून झाली. आणि हे सगळं करताना चेहऱ्यावर जे काय मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावतो त्याची सगळी वाट लावते. चेहरा सगळ्यात तेलकट होतो, तर पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आणि दिवसातनं आता उन्हाळ्यात तरी 5 ते 6 वेळा आपल्याला चेहरा धुवायचा असतो. फ्रेश वाटतं काही लावलं असो किंवा नसो, चेहरा मात्र धुवायचा. त्यानंतर निवांत बसले. अश्विन रियांशला आणायला गेले होते 1 वाजला. आणि पाणीही आपल्याला भरपूर प्यायचं आहे बॉडी हायड्रेट राहण्यासाठी. आणि नुसतंच पाणी प्यायचं नसेल तर तुम्ही निंबू पाणी तयार करून ठेवा, किंवा मग असं वेळच्या वेळी माझ्यासारखं तयार करून पिऊ शकता. तर मी आता निवांत बसले आहे, निंबू पाणी करते आहे. साखर म्हणजे पावडर साखर ऑलरेडी रेडी करून ठेवते. निंबू पिळेला मस्त ग्लासमध्ये आणि एकच ग्लास करून पिते आहे, जे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि नॉर्मल पाण्यापेक्षा जरा वेगळी टेस्ट लागते, छान लागतं. तर असं होतं माझं आजचं मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन. आता रियांश आल्यानंतर नॉर्मल जेवण, त्यानंतर परत भांडी, त्यानंतर आराम असं असणार आहे. सो आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे धन्यवाद. कमेंट करायला मात्र विसरू नका. चला मग उद्या भेटूया परत एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्त रहा. बाय बाय.